नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं मनापासून या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना, खूप म्हणजे खूप जास्त स्पेशल आहे. तुम्हाला आतापर्यंत जे काही नॉलेज दिलं त्याच्यामध्ये कितीतर पटीच्या वाढीचं नॉलेज आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न सुरू आहेत त्या प्रश्नाचे देखील उत्तर मिळणार आहेत. आज जर तुम्ही सोशल मीडियावरती गेला, युट्यूब वरती गेला, इंस्टाग्राम वरती गेला किंवा कुठल्या बिझनेस चॅनल वरती गेला, तर प्रत्येक ठिकाणी एक कुठं ना कुठं दबक्या आवाजामध्ये एक ट्युनिंग येते किंवा मार्केट प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे, मार्केटमध्ये प्रचंड मोठी रॅली सुरू आहे, आणि ह्या रॅलीनंतर जर मार्केटमध्ये काही कारणानं प्रॉफिट बुकिंग झालं किंवा मार्केटमध्ये जर मोठा क्रॅश आला तर काय येऊ शकतो, असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सध्या प्रश्न आहेत. किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं इनर साऊंड येत आहे की बाबा मार्केटमध्ये भलेही तेजी आहे, प्रत्येक जण खुश होतोय रोजच्या रोज मार्केट मधली तेजी बघून, पण कुठे ना कुठे मनामध्ये एक भीती देखील आहे जर मार्केट मध्ये क्रॅश आलाच काही कारणानं तर काय करणार. बरोबर आहे मित्रांनो, मी तुम्हाला इन डिटेल स्टोरी सांगणार आहे. आज आतापर्यंत पाठीमागच्या 100 वर्षामध्ये स्टॉक मार्केट मध्ये जे क्रॅश आले हे कधी आले, कशा पद्धतीनं आले, आणि समजा 2024 असेल, 2025 असेल, 2026 असेल, या पुढल्या 1, 2, 3 वर्षामध्ये जर स्टॉक मार्केटमध्ये असा कुठला मोठा येऊ घातलेला क्रॅश असेल तर तो कुठला असू शकतो आणि त्याच्या पाठीवर काय रिझन असू शकतात हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ना कुठल्याही परिस्थितीत स्किप करून बघू नका, काळजीपूर्वक बघा. फक्त ह्या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊ घातलेलं प्रॉफिट बुकिंग किंवा मार्केटमध्ये जो क्रॅश होण्याची शक्यता आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, भारताच्या मार्केटमध्ये ज्या काही सध्या न्यूज सुरू आहेत, इंडियन इकॉनॉमीमध्ये ज्या न्यूज सुरू आहेत, आणि पॉसिबल पुढील आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्समध्ये, बँक निफ्टी इंडेक्समध्ये पॉसिबल कुठल्या इम्पॉर्टंट लेवल आहेत याची पण मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट्स देखील करायचे, आणि जर व्हिडिओ आवडला ना तर आपले जेवढे मित्र आहेत ना त्या सर्वांना काय करायचे, व्हिडिओ शेअर करायचे. मित्रांनो, ज्यावेळेला आपण स्टॉक मार्केट म्हणतो, स्टॉक मार्केट म्हटलं का तेजी आली, मंदी आली, मार्केटमध्ये चढ उतार येणारच, मार्केट कधी वाढणार कधी मार्केट पडणार हा मार्केटचा फंडामेंटल राईट आहे, आणि त्यामध्ये तुम्ही आणि मी काही देखील करू शकत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करून त्याला थांबवू देखील शकत नाही. हा मार्केटचा फंडामेंटल रूल आहे. पण मित्रांनो, हिस्टॉरिकल जर बघायचं झालं, जे मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झालं, विशेषतः 1929 जर विचार केला त्यावेळेला ग्रेट डिप्रेशन आलं, आणि यावेळेला जवळपास ग्लोबल मार्केट किंवा अमेरिकन मार्केट जर बघायचं झालं तर ऑलमोस्ट 89% मार्केट क्रॅश झालं होतं. आणि ह्या क्रॅशच्या पाठीमागे सर्वात महत्वाचं रिझन काय होतं तर स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पेक्युलेशन झालं होतं, कर्जाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, बँकिंग सिस्टम जी आहे ना ती त्या ठिकाणी कोलॅप्स झाली होती किंवा अनस्टेबल झाली होती. आता मित्रांनो, ही जी 3-4 कारणं सांगितलेत ना, ह्या कारणांचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम येणाऱ्या दिवसात देखील होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, 1987 ला परत एकदा ब्लॅक मंडे झाला, डाव जोन्स सारखा इंडेक्स जो आहे ना एका दिवसामध्ये 22% पडला होता, आणि त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं माहिती आहे का, ट्रेडिंग मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जे अल्गोरिदमचा वापर करण्यात आला होता त्यामुळे मार्केट पडलं, त्याचबरोबर जे करन्सी एक्सचेंज होतं त्याच्यामध्ये अस्थिरता झाली, आणि ग्लोबल मार्केट जे आहे ना या मार्केट देखील मध्ये अनिश्चितता तयार झाली होती. या 3 कारणामुळे 1987 ला मार्केटमध्ये प्रचंड क्रॅश आला. आता मित्रांनो, यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, करन्सी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते, आणि सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचा ज्या पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर आहे, ज्या व्यक्तीला स्टॉक मार्केटचं नॉलेज नाही ती पण व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये येत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट संदर्भात अग्रेसिव्ह बनत असल्याचे दिसून येते. त्यानंतर मित्रांनो, 2000 मध्ये .com बबल आलं, त्यावेळेला देखील नॅसडॅक इंडेक्स ऑलमोस्ट 78% क्रॅश झाला होता, आणि त्यावेळेला मित्रांनो ना जो गेम होता ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला जे मार्केटमध्ये स्पेक्युलेशन झालं होतं विशेषतः इंटरनेट बेस्ड कंपन्यांवरती झालं होतं, आणि अल्प काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कंपन्यांचं ओव्हर व्हॅल्युएशन वाढलं होतं. मित्रांनो, हीच गोष्ट परत एकदा आयटीच्या संदर्भामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये आणि त्याच्याशी जुडून असणारा सोशल मीडियाचा प्रभाव जो आहे तो सध्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मित्रांनो, अमेरिकेमधील काही आयटी कंपन्या असतील, काही एआय बेस्ड कंपन्या असतील, याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ होत आहे. आपल्या देशाची जेवढी इकॉनॉमी ना तेवढ्या साईजचे काही स्टॉक सध्याला बनत आहेत,
आणि ह्याच्या पाठीमागं रिझन काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्याच्या पाठीमागं रिझन काय? या आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमुळे या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. या संदर्भात ज्या व्यक्तीला झिरो नॉलेज आहे, कुठला तर अर्धवट व्हिडिओ बघितला, अर्धवट बातमी बघितली, आणि त्याच्या व्यक्ती त्याच्यावरती आमच्यासारखे काही इंस्टाग्रामची लोक असतील किंवा युट्यूबर असतील, हे व्हिडिओ बनवतात आणि टाकतात की बाबा नेक्स्ट बूम इथं होणार आहे, या स्टॉकमध्ये मल्टीबॅगर स्टॉक बनणार आहे, इथं छप्पर फाडके रिटर्न बनणार आहेत. अशी कंडिशन मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये तयार होईल. ही सेम कंडिशन 2000 .com बबल मध्ये देखील बनली होती. आणि मला वाटतं की काही स्टॉक सध्याला ज्या पद्धतीनं आयटी बेस्ड असतील, विशेषतः एआय बेस्ड स्टॉक मध्ये ज्या पद्धतीनं तेजी सुरू आहे, किंवा सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचं फॅड वाढत आहे, एसआयपीचं प्रमाण वाढत आहे, किंवा ट्रेडिंगचं प्रमाण वाढत आहे ना, हे कुठं ना कुठं मार्केटसाठी एक रेग्युलेटरी रिस्क तयार होताना तुम्हाला दिसून येते. सेम मित्रांनो 2008 ज्यावेळेला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झाले, त्यावेळेला देखील इंडियाचं मार्केट असेल किंवा पूर्ण ग्लोब एव्हरेज जर बघायला झालं तर ऑलमोस्ट 54% क्रॅश आला होता. आणि त्यावेळेला देखील मित्रांनो जे महत्वाचं रिझन होतं ना, ते म्हणजे बँकिंग सिस्टम मध्ये स्टेबिलिटी जी आली होती त्यामुळं, आणि त्याचबरोबर ग्लोबल इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये देखील अनसर्टेनिटी तयार झाली होती, यामुळे मार्केटमध्ये प्रचंड क्रॅश तयार झाला होता. आणि त्यानंतर 2020 जो कोविड आला होता त्यावेळेला देखील मार्केट ऑलमोस्ट 25-30% क्रॅश झालं होतं. आणि त्यावेळेला देखील मित्रांनो जागतिक महामारी असेल, आर्थिक लॉकडाऊन असेल, अस्थिरता असेल, या कारणानं विशेषतः मार्केटमध्ये क्रॅश आला. आता मित्रांनो पाठीमागच्या 5 क्रॅशचा जर तुम्ही अनालिसिस केलं, त्याचं इन डेप्थ स्टडी केला, तर तुम्हाला काही गोष्टी कॉमन मिळतील. काय गोष्टी कॉमन आहेत? 5 खूप कॉमन आहेत मित्रांनो. या 5 जगाचं स्टॉक मार्केट येणाऱ्या दिवसात मला वाटतं की क्रॅश होईल, आणि ही शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो आज होईल, उद्या होईल, कधी होईल माहित नाही, पण मित्रांनो ह्या 5 कारणांवरती तुम्हाला खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. सर्वात महत्वाचं आहे आर्थिक अस्थिरता. जर जगात कुठं जरी आर्थिक अस्थिरता तयार झाली, मग भारतामध्ये होऊ द्या, अमेरिकेमध्ये होऊ द्या, किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये होऊ द्या, किंवा चायनामध्ये तयार होऊ द्या, ही जी अनिश्चितता असेल ना, ही नेक्स्ट फायनान्शियल क्रायसिसचं रिझन असेल, नेक्स्ट स्टॉक मार्केट क्रॅशचं रिझन असेल, हे पहिल्यांदा लक्षात. आणि मला वाटतं की सध्याचा जर तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक बेसवर जर डेटाचा स्टडी केला, विशेषतः बँकिंग सिस्टम जर बघितली, तर बँकिंग सिस्टम मध्ये भारत असू द्या किंवा अमेरिका असू द्या किंवा पूर्ण जग असू द्या, इथं कुठं ना कुठं स्टेबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. कर्जाचा प्रचंड मोठा फुगवटा वाढत आहे. जे आपल्या देशावरचं कर्ज असेल किंवा महाराष्ट्रावरचं कर्ज असेल किंवा अमेरिकेवरचं असणारं कर्ज, सर्व जगातल्या देशांवरती कर्ज आहे आणि प्रचंड मोठं कर्ज वाढत आहे. कर्ज काढून सण साजरे केले जात आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याचा इम्पॅक्ट बँकिंग वरती होणार आहे, फिनान्शियल क्रायसिस वरती होणार आहे. आणि मला वाटतं की 1-2 जर मोठ्या वित्तीय संस्था जर दिवाळखोरीत निघाल्या, तर त्या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं पूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारत आहे. आता मित्रांनो तो तिसरा पॉइंट आहे ना, जे आतापर्यंत जगामध्ये प्रॉफिट बुकिंग झालं, मला वाटतं की ही प्रोबॅबिलिटी खूप जास्त बनते सध्या भारतामध्ये आणि जगाच्या मार्केटमध्ये. मित्रांनो अमेरिकेचं मार्केट ऑल टाईम हायला आहे, भारताचं मार्केट देखील ऑल टाईम हायला आहे, दुसऱ्या बाजूला जपानचं मार्केट देखील ऑल टाईम हायला आहे, आणि कोरियन मार्केट देखील ऑल टाईम हायला आहे. म्हणजे फक्त भारतामध्येच तेजी आहे असं नाहीये मित्रांनो, अक्रॉस द ग्लोब, अक्रॉस द असेट क्लास आणि अक्रॉस द इक्विटी मार्केटमध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणात रनअप सुरू आहे. आणि मित्रांनो आत्ताचं जे स्टॉक मार्केटमधील प्रचंड मोठं रनअप आहे ना, ह्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. काय रिझन आहे? 2019 मध्ये जी कोविडची परिस्थिती तयार झाली आणि त्यानंतर इक्विटी मार्केटमध्ये किंवा इक्विटी कल्चरमध्ये ज्या पद्धतीचं पेनिट्रेशन झालं भारत आणि पूर्ण जगामध्ये, त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो काय झालाय माहिती का? स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचं अति वापरायला, त्याचबरोबर मार्केटमध्ये स्पेक्युलेशन जे आहे ना, सट्टेबाजी जे आहे ना, हे करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. असे कितीतरी भारतातले स्मॉल कॅप मिड कॅप स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं व्हॅल्युएशन नाहीये, ज्याच्यामध्ये कुठलेही फंडामेंटल्स नाहीयेत, असे स्टॉक देखील मित्रांनो 100-150, 150-200% वाढत आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ओव्हर व्हॅल्युएशन होत आहे. जसं की भारताचा जर विचार केला करायचा झाला, काही सरकारी कंपन्या असतील, काही प्रायव्हेट कंपन्या असतील, काही रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतील, मित्रांनो 250-300-400% ग्रोथ आणि ते पण 1 वर्षात. असं काय गोष्टी बदलल्या की ज्यामुळे एखाद्या स्टॉकमध्ये 200-300% 400% वाढ एका वर्षात होत आहे? मित्रांनो ही जी वाढ होत आहे ना, ओव्हर एक्सपेक्टेशन मुळे होते. ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणजे काय? बाबा कुठल्या 2-3-4 वर्षात गव्हर्नमेंटचा हा प्लॅन आहे, रिन्युएबल एनर्जीवर सरकार प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करत आहे, सरकारचा रेल्वे एक्सपान्शन वरती प्रचंड मोठा फोकस आहे, सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर वरती प्रचंड मोठा फोकस करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो त्या स्टॉकचं भविष्यात काय होईल माहित नाही, त्या पॉलिसी कितपत कंटिन्यू होतील, त्या गोष्टी कितपत सक्सेस होतील माहित नाही, पण त्या गोष्टी 100% सक्सेस होणार आहेत आणि
पुढल्या 2 वर्षानं 3 वर्षानं जे व्हॅल्युएशन त्या स्टॉकला यायला पाहिजे, त्याच्या प्राइस मध्ये ज्या गोष्टी दिसायला पाहिजे, त्याच्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये ज्या गोष्टी दिसायला पाहिजे, त्या गोष्टी दिसायच्या अगोदर अडवान्स मध्ये काही इस्टिमेट लावली जात आहेत इन्व्हेस्टर द्वारा, ट्रेडर द्वारा, आणि त्या प्रमाणात त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. त्यामुळे मित्रांनो, ह्या स्टॉक मध्ये प्रचंड मोठी जी तेजी आहे तुम्हाला येताना दिसून येते. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पेक्युलेशन वाढत आहे. आणि मित्रांनो, मला वाटतं की ही जी प्रोबॅबिलिटी आहे ना, अतिवापर, ओव्हर व्हॅल्युएशन आणि हाय लेवलचं स्पेक्युलेशन, यामुळे मे बी पॉसिबल नेक्स्ट फायनान्शियल क्रायसिस किंवा नेक्स्ट मार्केटमधलं शार्प प्रॉफिट बुकिंग जे आहे ना, ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो, जे मार्केटमध्ये जो क्रॅश होतो हा काय येतो, एकतर ग्लोबल क्रायसिस तयार झाले किंवा ग्लोबल क्लॅश तयार झाला, पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी तयार झाली किंवा वॉर सुरुवात झाली. आता ऑलरेडी मित्रांनो, एक दोन वर्ष गेलं का कुठल्या ना कुठल्या देशामध्ये युद्ध सुरू असतं, कुरघुड्या सुरू होत असतात, आक्रमण केली जातात, क्षेपणास्त्र डागली जातात, ह्या गोष्टी होतात. आणि हे टेम्पररी रिजन आहे, मोठ्या लार्ज स्केलचं वॉर होण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. पण मला वाटतं की काही देशांमध्ये जर पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी आली तर ही अनस्टॅबिलिटी काय होऊ शकते माहिती आहे का जगामध्ये? मित्रांनो, ज्या पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर सुरू आहे, ज्या पद्धतीनं लोकांच्या सायकोलॉजी सोबत खेळलं जातं, ज्या पद्धतीनं लोकांचं मत परिवर्तन केलं जातं, यामुळे मला वाटतं ही एक रिस्क मार्केटच्या समोर आहे. आणि या गोष्टींमुळे ऑलरेडी मित्रांनो मार्केटमध्ये फायनान्शियल क्रायसिस आलेले आहेत, मार्केटमध्ये शार्प प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. मित्रांनो, मी बऱ्याच ठिकाणी फायनान्शियल क्रायसिस हा जो शब्द वापरतोय ना, हा तुम्हाला मार्केटमधील क्रॅश किंवा प्रॉफिट बुकिंगच्या अनुषंगानं कन्सिडर करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये जे आतापर्यंत प्रॉफिट बुकिंग झालं, विशेषतः मला वाटतं की ऑलरेडी एक नॅचरल डिझास्टर ज्याला म्हणतो, ही 2019 येऊन गेलेलं आहे कोविडमध्ये, जागतिक महामारी. त्यामुळे अशी प्रोबॅबिलिटी आता लगेच येईल असं मला वाटत नाही. पण मित्रांनो, जी गोष्ट महत्वाची आहे, ज्या गोष्टी सध्याला सुरू आहेत, म्हणजे जगाचं अर्थकारण असेल, भारताचं अर्थकारण असेल, त्याचबरोबर मॅक्रो फॅक्टर जे आहेत इंडियाच्या आणि इंडियाच्या बाहेरचे, ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही थोडक्यात आढावा घेतला, विशेषतः 2024 आता ऑलरेडी निम्म संपलेलं आहे, राहिलेले 6 महिने, आणि 2025 आणि 2026, मी थोडं खूप लांबचं बोलतोय. पण मित्रांनो, ज्या काही गोष्टी घडतात ना, त्याच्या सर्व फुटप्रिंट ह्या पाठीमागील इतिहासामध्ये असतात, आर्थिक निर्णयामध्ये असतात. आणि अशी प्रोबॅबिलिटी जर आली तर कुठल्या कारणामुळे मार्केटमध्ये क्रॅश हो, मित्रांनो खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे जागतिक मंदी किंवा गुंतवणूक कमी होण्याचा धोका पुढे मार्केटला येऊन. ओके, आर्थिक मंदी एक महत्वाचं रिझन असू शकतं. आता सध्या तर जगाच्या कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक मंदीला सुरुवात झाली किंवा आर्थिक मंदी संदर्भात चर्चा केली जात नाही, पण ही प्रोबॅबिलिटी नाकारते. ह्या प्रोबॅबिलिटी पेक्षा एक स्ट्रॉंग रिझन आहे मित्रांनो, ज्यामुळे मार्केटमध्ये क्रॅश होऊ शकतो, ते म्हणजे बँकिंग प्रणाली जी आहे ना, ह्या बँकिंग प्रणालीमध्ये जर अनस्टॅबिलिटी आली. कारण का, एखादी आता जसं की जर बघायला झालं, आता सध्याची जी न्यूज आहे मार्केट पाठीमागच्या 2 दिवसापासून, जे काय बँक निफ्टी इंडेक्स मध्ये सेल ऑफ आला, पहिल्यांदा बँक निफ्टी इंडेक्स 800-900 पॉईंट वरती गेला. तो का गेला? तर फक्त एचडीएफसी बँकेचा क्वार्टरली रिझल्ट चांगला येणार आहे या आशेवरती गेला. एचडीएफसी बँकेने ऑल टाइम हाय तयार केला, त्या स्टॉकमध्ये काही फॉरेन इन्फ्लो येणार आहे अशी न्यूज होती. पण त्यानंतर जी न्यूज आली काय आली, बँकेच्या डिपॉझिट घटायला लागले, बँकेचं कर्ज वाटप घटायला लागले. मग डिपॉझिट घटत असतील, कर्ज वाटप घटत असेल, कर्जाची वसुली होत नसेल, आणि हे जर चक्र सातत्यानं फिरलं 2-3 क्वार्टरमध्ये, तर बँकेमध्ये किंवा बँकिंग सिस्टममध्ये अनस्टॅबिलिटी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही मित्रांनो. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीचं सध्याचं फायनान्शियल सिस्टम आहे, बँकिंग सिस्टम आहे, ह्या बँकिंग सिस्टम मध्ये जर अनस्टॅबिलिटी आली तर यामुळे मार्केटमध्ये क्रॅश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ऑलरेडी मित्रांनो, भारत असेल, भारताच्या बाहेरचे असंख्य देश, या सर्व देशांमध्ये ऑलरेडी हाय इंटरेस्ट रेट सुरू आहेत. हाय इंटरेस्ट, व्याजाचे दर जास्त असल्यामुळे मित्रांनो लोक जास्त व्याज कर्ज घेत नाहीत, त्यामुळे त्यांचं नवीन उत्पादन होत नाही, नवीन उत्पादन नाही, त्यामुळे मित्रांनो लोकांना रोजगार नाही. ओके, त्यामुळे मित्रांनो काय होते, पैसा कमी आहे त्यांच्या हातात पैसा कमी असल्यामुळे वस्तू आणि सेवांना मागणी कमी आहे, आणि मागणी कमी आहे म्हणून परत उत्पादन कमी, हे जे सायकल आहे हे फिरण्याची शक्यता नाकारत नाही. त्यामुळे व्याजाचे दर जे हाय आहेत हे देखील येणाऱ्या क्रॅशचं कारण असू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी पॉसिबल ज्या पद्धतीनं इस्रायल असेल, रशिया असेल, पॅलेस्टाईन असेल, किंवा रेड सी एरियामध्ये जो क्रायसिस सुरू आहे, जे क्लॅश सुरू आहे, ह्याच्यामध्ये जर काही कारणानं एक्सटेन्शन झालं तरी देखील मार्केटमध्ये एक मोठं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. आणि ह्याच्याही पुढे जाऊन अजून एक गोष्ट प्रोबॅबिलिटी नाकारता येत नाही, जसं की 2024 हे जर वर्ष बघितलं तर मित्रांनो भारतातली अशी किती जर शहर आहेत ज्या ठिकाणी 50° सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर गेलेला आहे. तुम्ही पाठीमागच्या 8-15 दिवसापासून जून जुलै महिन्यामध्ये बघताय, भारतामध्ये असेल, दुबईमध्ये असेल किंवा अन्य काही देशांमध्ये
ज्या पद्धतीचा पाऊस सुरू आहे, ज्या पद्धतीनं अचानक प्रचंड मोठा पाऊस येतोय, प्रचंड मोठा महापूर येतोय, ओके, या अशा जर काही नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आल्या तरी देखील मार्केटमध्ये क्रॅश येऊ शकतो आणि त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्याच्यातून जर आर्थिक संकट आलं तर ते प्रचंड मोठं असणार आहे आणि या गोष्टींमुळं मे बी पॉसिबल काय होऊ शकतो, मार्केटमध्ये क्रॅश येऊ शकतो. ह्या जर गोष्टी तुम्हाला काही न्यूज फ्लो मध्ये दिसत असतील, या संदर्भात जर काही डेव्हलपमेंट होत असतील, तरच तुम्हाला समजायचं आहे की बाबा मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार आहे आणि मार्केट पडणार आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर व्हिजिबल होत नाहीत, न्यूज फ्लो मध्ये व्हिजिबल होत नाहीत, तोपर्यंत मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसाचा जर विचार केला, विशेषतः 4 जूनला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परत एकदा सत्तेत येणार आहे फिक्स झालं. मित्रांनो 4 जूनला मार्केटमध्ये प्रचंड मोठा क्रॅश आला तुम्हाला माहित आहे, पण मित्रांनो 4 जूनपासून 4 जुलैपर्यंत जर बघाय झालं तर निफ्टी इंडेक्स मध्ये 11% छप्पर फाड के रॅली ऑलरेडी आलेली आहे. मित्रांनो काही इन्व्हेस्टमेंट क्लास असे आहेत जिथं वर्षामध्ये देखील 10-11% रिटर्न मिळत नाहीत, तिथं आपल्या निफ्टी इंडेक्सनं पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये 11% रिटर्न दिले. मित्रांनो सेन्सेक्स 70,234 लो वरून जवळपास 1 महिन्यात 10,000 पॉईंट वाढलेला आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर निफ्टी मिडकॅप 100 असेल, स्मॉल कॅप 100 असेल, या इंडेक्स मध्ये देखील पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये 16-21% जबरदस्त वाढ झाली आहे. आणि मित्रांनो या पिरियड मध्ये विशेषतः निफ्टी 50 जर विचार केला तर फक्त आणि फक्त एकच स्टॉक आहे सुझुकी इंडिया किंवा मारुती सुझुकी इंडिया, हा स्टॉक वगळता बाकीच्या सर्व स्टॉक मध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त वाढ झालेला स्टॉक आहे श्रीराम फायनान्स, 27% स्टॉक वाढला. विप्रोच्या स्टॉक मध्ये 22% रेज आहे. ओएनजीसी गव्हर्नमेंट कंपनी आहे 22% वाढ झाली. त्याचबरोबर मित्रांनो याच पिरियड मध्ये जर बघितलं तर गार्डन रिच शिप बिल्ड असेल, माझगाव डॉक डॉक असेल, या स्टॉक मध्ये दुप्पट वाढ झालेली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 4-2 स्टॉक आहेत ज्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न आहेत, म्हणजे पाठीमागचा 1 महिना जर बघितला बुल्सच्या दृष्टीनं जबरदस्त आहे. इंडियामध्ये जे बुल रन सुरू आहे हे मला वाटतं की अजून एक्सटेंड होणार आहे, जसजशा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी क्लिअर होतील, जसजसं बजेट क्लिअर होईल तसा मार्केटमध्ये अजून तुम्हाला मोमेंटम जो आहे तो येणाऱ्या दिवसात काय होणार आहे त्या ठिकाणी डेफिनेटली बघायला मिळणार आहे. पण मित्रांनो पाठीमागच्या 1-2 ट्रेडिंग सेशनला जर मार्केटमध्ये ऑब्झर्व केलं असेल ना तर विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स मध्ये थोडाफार प्रॉब्लेम दिसून येतोय, मार्केट थोडा हायर साईडला सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः एचडीएफसी बँकेचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 4.5% एचडीएफसी बँकेमध्ये घट आहे, पण दुसऱ्या बाजूला एचडीएफसी बँकेमध्ये जे काय सेलिंग होतं कालच्या ट्रेडिंग सेशनला हे रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक असेल किंवा एसबीआयच्या स्टॉकनं भरून काढण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो एचडीएफसी बँकेमध्ये जे काय सेलिंग आलं ना हे का आलं तर त्यांनी जे काय आउटलुक दिले त्याच्यामुळे आलेलं आहे, क्वार्टरली रिझल्टच्या अपडेटमुळे आलंय. आणि मला वाटतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे, मला वाटतं की हा जो एचडीएफसीला प्रॉब्लेम फेस करावा लागतो ना तो मे बी पॉसिबल आयसीआयसीआय बँकेला पण फेस करावा लागू शकतो. कारण का आपले बरेच नेटवर्क आहे, ह्या नेटवर्क मधून असं कळतं की तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेशर आहे. मोठ्या प्रमाणात तुम्ही एफडी आणा, पैसा बँकेत घेऊन या, म्हणजे याचा अर्थ तिथं देखील मे बी पॉसिबल डिपॉझिट ग्रोथ मध्ये एक स्लाइटली निगेटिव्ह ट्रेंड तुम्हाला दिसून येऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ते जर आलं आयसीआयसीआय बँकमध्ये तर मित्रांनो जे बँक निफ्टी इंडेक्सचे 2 हेवी वेट प्लेअर आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम तयार होऊ शकतो, त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स मध्ये थोडंफार हलकं प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येते. विशेषतः ह्या आठवड्याचा जर विचार केला तर निफ्टी मिडकॅप 100 असेल, निफ्टी स्मॉल कॅप 100 असेल, या दोन्ही इंडायसेसमध्ये साधारणतः ऑलमोस्ट 1% वाढ झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः जर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा विचार केला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जे काय लिस्टेड स्टॉक आहेत या सर्व स्टॉकचं भाग भांडवल जे आहे ना 450 लाख कोटीच्या पलीकडे गेलेलं आहे. किती? 450 लाख कोटी, नॉट अ जोक, प्रचंड मोठा आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय, मार्केटचा मूड आणि माहोल बदलण्यासाठी ग्लोबल क्यू मिळणं खूप चांगलं गरजेचं आहे. त्यामध्ये अमेरिकेमध्ये महागाई कमी झाल्यामुळं मे बी पॉसिबल फेडरल रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी रेट कट करू शकतं, यामुळे अमेरिकेच्या बाजारामध्ये देखील त्या ठिकाणी वाढ आहे, तिथल्या आयटी सेक्टरमध्ये देखील वाढ आहे, तिथल्या फार्मा सेक्टरमध्ये देखील वाढ आहे. त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो या आठवड्यामध्ये मे बी पॉसिबल आपल्या इकडे देखील येताना दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो एचडीएफसी बँकेमध्ये जे काय सुरू आहे मला एचडीएफसी बँकेवरती परत परत बोलायचं आहे, कारण का बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर चांगला मोमेंटम येणार असेल किंवा बँक निफ्टी इंडेक्सला जर पॉझिटिव्ह ब्रेकआउट देऊन ऑल टाइम हायचं अजून हायर साईडला जायचं असेल तर मित्रांनो एचडीएफसी बँकेमध्ये
पॉझिटिव्ह ग्रोथ गरजेचं आहे. विशेषतः एचडीएफसीचा जर स्टॉक बघितला, क्यू1 जो आहे FY25चा, यामध्ये कर्ज असेल ठेवी असेल या दोघांमध्ये घसरण नोंदवलेली आहे. विशेषतः जर बघायचं झालं तर क्यू1 FY25 मध्ये बँकेनं दिलेलं कर्ज जे आहे ते 0.8% न घटून त्या ठिकाणी 24.87 लाख कोटी रुपये इतकं झालेलं दिसून, ठेवीमध्ये देखील घट आहे, ठेवीमध्ये देखील 0.03% घट आहे. ऑलमोस्ट बँकेकडे असणाऱ्या ठेवी ज्या आहेत त्या 23 लाख कोटीच्या आसपास असल्याचं तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, बँकेच्या कर्जामध्ये देखील घसरण होण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये घाऊक व्यवसायामध्ये घट झाले, त्याचबरोबर किरकोळ विभागामध्ये उघड नॉर्मल वाढ होताना दिसून येते रिटेलमध्ये. विशेषतः पहिल्यांदा लक्षात घ्या, विशेषतः जर बघायचं झालं मित्रांनो तर बँकेकडे असणाऱ्या एकूण बचती ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसून येतात. यामुळे मे बी पॉसिबल काय होऊ शकतं, थोडंफार एचडीएफसी बँकेवर अजून देखील प्रेशर राहण्याची शक्यता नाकारते. पण मित्रांनो, दुसरं मात्र ऑटोमोबाईल इंडेक्स मधून खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे. विशेषतः बजाज ऑटोनं भारतातली नव जगातली पहिली सीएनजी गाडी जी आहे ती लॉन्च केलेली आहे. हे जे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो, ज्या वेळेला 25 वर्षापूर्वी बजाज ऑटोनं भारतातली पहिली सीएनजी 3 चाकी गाडी मार्केटमध्ये आणली होती, त्यावेळेला खूप मोठा कम्युनिटी जी आहे ड्रायव्हिंग मध्ये ती नाराज झाली होती. कारण का, त्यावेळेला त्यांनी फक्त जे सीएनजी पंप जे आहेत त्यावेळेला फक्त दिल्लीमध्येच होते. पण मित्रांनो, आता जे आहे ना, त्यांनी जे फ्रीडम 125 तीन व्हेरियंट जे आहेत ते 7 रंगामध्ये उपलब्ध करायचा त्यांचा प्लॅन आहे. आणि त्याची किंमत जी आहे त्यांनी साधारणतः सांगितली की 95,000 ते 1,10,000 रुपयाच्या आसपास असणार आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये स्विच सिस्टम असणार आहे, पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर गाडी चालवणं पॉसिबल आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, एकदा जर तुम्ही सीएनजी टँक फुल केला तर कमीत कमी तुम्ही 200 किलोमीटर पर्यंत काय करू शकता, या ठिकाणी जाऊ शकता. 2 लिटर पेट्रोलवरती साधारणतः 130 किलोमीटर गाडी जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, एकदा जर सीएनजी टँक फुल केला, 200 किलोमीटर गाडी जात असेल तर गाडी काढा, चला लोणावळा किंवा पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी सुरू आहे, पाऊस सुरू आहे, त्या ठिकाणी देखील लोक खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतःच्या जीवाची आणि परिवाराची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, ही जी फ्रीडम गाडी जी आली बजाज ऑटोन आणली, मला वाटतं एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, त्यामुळे डेफिनेटली ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आणि सर्वात आनंदाची आणि चांगली गोष्ट अशी की ही गाडी जी आहे ती सुरुवातीला फक्त आणि फक्त आपला महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच उपलब्ध होणार आहे, त्यानंतर बाकीच्या राज्यामध्ये त्याची उपलब्धता जी आहे ती करून देण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचं दिसून येतो. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, जसं सत्तेमध्ये परत एकदा बीजेपीचं सरकार आलं तसं विशेषतः डिफेन्स स्टॉकमध्ये वाढ होणार हे फिक्स होतं. ऑलरेडी पाठीमागच्या काही वर्षामध्ये डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ आहे आणि अजून देखील या ठिकाणी वाढ होत असल्याचं तुम्हाला दिसून येते. विशेषतः 2023-24 जर विचार केला तर भारताचं जे टोटल डिफेन्स प्रोडक्शन जे आहेत ते जवळपास 1.27 लाख कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचल्याचं दिसून येते. आणि पाठीमागच्या वर्षाची तुलना करता ऑलमोस्ट 16% त्यामध्ये वाढ असलेली त्या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो, सरकारचा प्लॅन आहे ज्यामध्ये उत्पादनात वाढ करणं, विशेषतः पुढल्या 5 वर्षात त्यांना 60% उत्पादन वाढवायचं. आणि ज्या पद्धतीनं संरक्षण मंत्रालय स्वदेशी उत्पादनाच्या वाढीवरती भर देते, आत्मनिर्भरतेवरती लक्ष देते, यामुळे मित्रांनो अजून येणाऱ्या काळात डिफेन्स स्टॉकमध्ये मोठी वाढ येताना तुम्हाला दिसून येऊ शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः आपल्या भारताचं जे डिफेन्स प्रोडक्शन होतं त्यातल्या जवळपास 80% डिफेन्सची प्रोडक्शन जी आहे ती गव्हर्नमेंट ओन्ड ज्या कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या त्याच करतात, त्यामुळे यांची मोनोपोली आहे त्या कंपन्यांची. त्यामुळे डिफेन्स स्टॉकमध्ये मला वाटतं की अशीच ग्रोथ जर राहणार असेल तर डेफिनेटली नेक्स्ट मल्टीबॅगर स्टॉक, ज्या स्टॉककडे खूप दिवस झालं दुर्लक्ष होतं, ते स्टॉक परत रडारवर येतील आणि परत त्याच्यामध्ये एक मोठी वाढ दिसून येऊ शकते. ऑलरेडी त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे, अजून मोठी वाढ होत आहे आणि भविष्यात देखील पॉसिबल त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. विशेषतः माझा सेक्टर स्पेसिफिक व्ह्यू बुलिश आहे, त्या सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ जी आहे ते येणाऱ्या दिवसात काय होऊ शकते त्या ठिकाणी येताना दिसून येऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, डिफेन्सचे जे वेगवेगळे इक्विपमेंट तयार केले जातात त्याच्यामध्ये देखील जबरदस्त ग्रोथ सुरू आहे. विशेषतः 32% ग्रोथ झालेली दिसून येते आणि त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो साधारणतः 21,000 कोटी रुपयांचं विक्रमी स्तरावर निर्यात आपल्याला पोहोचलेली दिसून येते. म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अभिमानाची देखील गोष्ट आहे, कारण आपण स्वावलंबी बनत आहे, आत्मनिर्भर बनत आहे आणि ज्या सरकारच्या पॉलिसी आहेत या कुठं ना कुठं रंग येताना दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः जर बघायचं झालं, विशेषतः हा बँकिंग सेक्टर, बघा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, स्टॉक मार्केटच्या दृष्टीनं बँकिंग सेक्टर खूप इम्पॉर्टंट असतं. आणि विशेषतः तुम्ही जर जून क्वार्टरचा जर विचार केला तर जून क्वार्टरमध्ये मे बी पॉसिबल बँकिंग सेक्टर जे आहे त्यांच्या मार्जिनवर परिणाम होऊ शकतो असं सध्या ब्लूमबर्गनं त्यांच्या एका की नोट मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यांचा असा अंदाज आहे की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्या नफ्यामध्ये साधारणतः 14.5% वाढ त्यांना अपेक्षित आहे. त्याचबरोबर बँकांचं जे शुद्ध व्याज इन्कम आहे ज्याला NII असं देखील म्हटलं, वार्षिक आधारावर ते पण 11.9% ग्रोथ होणं त्यांना अपेक्षित. पण त्यांचा असा एक अंदाज आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की
मे बी पॉसिबल कंपन्यांच्या ओव्हरऑल मार्जिनवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर नेट प्रॉफिट जे आहे यामध्ये देखील थोडीफार घट दिसू शकते. त्याचबरोबर कंपनीच्या खर्चामध्ये वाढ होईल, पण त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो मार्जिनवरती होईल, आणि त्यामुळं साधारणतः स्प्रेड दबाव वगैरे येण्याची शक्यता नाकारते, असं एक त्यांचं की नोट मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. हा क्रॅश तर मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड समजावून सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही काय करू शकता या ठिकाणी डिसिजन घेऊ शकता. विशेषतः मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा डेली कॅन्डलवर जर चार्ट बघितला तर बँक निफ्टी इंडेक्सनं लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला 52,290 लो तयार केलेला आहे, पण सेकंड हाफ मध्ये थोडंफार बाईंग इंटरेस्ट बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील दिसून आलं. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्सची जी रेंज होती ती खूप वाईड झालेली तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्ससाठी पुढील काही दिवसासाठी किंवा मे बी पॉसिबल बजेट पर्यंत 53,000 हा ते 53,200 हा सप्लाय झोन पॉसिबल बनू शकतो. कारण बँक निफ्टी इंडेक्सला 53,000 ब्रेकआउट द्यायचा असेल आणि बँक निफ्टी इंडेक्स मध्ये 4 ते 5% अपसाईडला पॉझिटिव्ह मुवमेंट जर आपल्याला पकडायचा असेल किंवा तसा व्ह्यू ठेवायचा असेल तर क्वार्टरली रिझल्ट प्रायव्हेट बँकांचे कसे येतात, पब्लिक सेक्टर मधल्या बँकांचे कसे येतात आणि बजेटमध्ये कशा पद्धतीच्या अनाउन्समेंट होतात, हे दोन मेजर फॅक्टर असतील बँक निफ्टी इंडेक्सला ड्राईव्ह करण्यासाठी. त्यामुळे यावरती लक्ष ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्ससाठी 52,000 हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल सपोर्ट आहे. 52,000च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स आहे तोपर्यंत फक्त बँक निफ्टी इंडेक्सवर तुम्ही बुलिश ठेवा, पोझिशनली बुलिश ठेवा. बाय ऑन डिपची त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी तुम्ही क्लिअरली वापरू शकता, काही अडचण नाही. दुसऱ्या बाजूला सेम मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा आपण डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स मध्ये पण सेलिंग प्रेशर होतं नाही असं नाही, 24,168 निफ्टी इंडेक्सनं लो तयार केला होता. पण मित्रांनो सेकंड हाफ मध्ये ज्या पद्धतीचा बाईंग इंटरेस्ट मार्केटमध्ये दिसून आला ना तो मात्र जबरदस्त होता आणि फायनली निफ्टी इंडेक्सनं जो हाय तयार केला होता 24,363 हाय तयार केला होता आणि जे क्लोजिंग दिलं ते देखील एकदम आयडियल आहे 24,323 वरती. जोपर्यंत निफ्टी इंडेक्स 24,200 वरती आहे तो ऑप्शनचा पण बेस आहे, त्याचबरोबर पुट रायटरचा कन्व्हिक्शन एरिया आहे. 24,200 वरती प्रत्येक डिप तुम्ही बाय साइड साठी प्लॅन करा, बुलिश व्ह्यू साठी प्लॅन करा, त्या ठिकाणी तुम्हाला एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. पण मित्रांनो हे बघत असताना आपल्याला थोडंफार ओवायचा डेटा बरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा पण डेटा बघणं गरजेचं आहे. लास्ट ट्रेडिंग सेशनला परत एकदा एफआयनी साधारणतः 1241 कोटी रुपयांचं बाईंग केलेलं आहे. इंडेक्स ऑप्शन मध्ये देखील जबरदस्त बाईंग असलेलं तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. विशेषतः जर तुम्ही हा डेटा बघितला अजून थोड्या वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू ना डेली बेसिसवर जर डेटा बघितला तर 3 जुलै 4 जुलै 5 जुलै पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन मध्ये जबरदस्त बाईंग जे आहे ते एफआयएस द्वारा सुरू आहे. मित्रांनो एफआयएस कंटिन्यू बाईंग करत आहेत पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून. पण मार्केटमध्ये ज्या पद्धतीची आपल्याला तेजी हवे, ज्या पद्धतीनं मार्केटला अपसाईडला मोमेंटम हवाय तो तर अजूनपर्यंत आपल्याला मिळत नाही. आणि ज्यावेळेला आपण मंथली बेसिसवरचा डेटा बघतो मित्रांनो जून महिन्यामध्ये साधारणतः 2,000 कोटी रुपयांचं बाईंग केलं, जुलै महिन्यामध्ये 6,874 कोटी रुपयांचं एफआयएस द्वारे बाईंग झालेलं तुम्हाला दिसून येते. विशेषतः सेक्टर स्पेसिफिक जर बघायचं झालं मित्रांनो तर सेक्टर स्पेसिफिक पण आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण सेक्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी येणाऱ्या दिवसात होणार आहे. ज्या पद्धतीचा मोमेंटम आहे त्यामुळे फायनान्शियल सेक्टर, टेलिकॉम सेक्टर, कन्झ्युमर सेक्टरवर तुम्ही थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवा. पाठीमागच्या काही दिवसापासून जो मनी फ्लो आहे पॉसिबल या सेक्टरमध्ये आलाय आणि अजून जर तो एक्सटेंड झाला तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला रिवॉर्ड काय होऊ शकतो या सेक्टरमध्ये देखील मिळू शकतो. मित्रांनो तुम्ही डेली कॅन्डलवर बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक भेटणार तर मी तुम्हाला पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पण हे बोललो होती बाबा मार्केटला एकदा 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे यायला पाहिजे, तिथं जर मार्केट आलं तर एक पुल बॅक घेण्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि लास्ट ट्रेडिंग सेशनला तर एक जबरदस्त जो काय रिट्रेसमेंट झालं बँक निफ्टी इंडेक्स ते डॉट एक्झॅक्ट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केट, पण टेक्निकली मार्केटनं फायनल जे क्लोजिंग दिलं ते 10 डेमाच्या वरती दिले. त्यामुळे कालचा जो शुक्रवारचा लो आहे तो लो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवलच्या वर जेवढं मार्केट आहे त्या लेवलच्या जवळ जितकं बँक निफ्टी इंडेक्स मिळेल तेवढं तुम्ही बुलिश ठेवा. बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी वापरा. कुठल्या लेवलला बाय ऑन डीप वापरायचं तुम्हाला साधारणतः 52,314. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला जर चांगला पॉझिटिव्ह अपसाईडला मोमेंटम पिकअप घ्यायचा असेल लॉंग साईडला तर 52,804 वरून बँक निफ्टी इंडेक्सवर बुलिश ठेवा. पॉसिबल 53,000 हे पहिलं टार्गेट मिळेल, 53,200 आणि 53,600 हे पॉसिबल टार्गेट बँक निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला हायर साईडला काय होऊ शकतात या ठिकाणी मिळू शकतात. सेम निफ्टी इंडेक्स मध्ये देखील मित्रांनो बाय ऑन डीप आहे, ट्रेंड पॉझिटिव्ह आहे आणि ट्रेंड इंटॅक्ट देखील आहे. ट्रेंडला फक्त तुम्हाला फॉलो करायचं आहे, काहीच करायचं नाही. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं निफ्टी इंडेक्स मध्ये डेली बेसिसवर एक कुठलं तर सेक्टर येते आणि मार्केटची लीडरशिप हातामध्ये घेते, त्यामुळे ह्या लीडरशिपला फॉलो करा, बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा. निफ्टी इंडेक्स मध्ये देखील बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर मित्रांनो निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर जोपर्यंत 24,168 ते 24,200 ही लेवल व्हिजिबल आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त निफ्टीवर बुलिश ठेवा, बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा.
निफ्टी इंडेक्समध्ये तुम्हाला जर चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम कॅच करायचा असेल तर मला वाटतं की 24,363 खूप इम्पॉर्टंट लेवल असेल. ह्या लेवलच्या वरून निफ्टी इंडेक्सवर बुलिश होऊ ठेवा. 24,400 पहिलं टार्गेट मिळेल, 24,450 आणि 24,500 हे पॉसिबल टार्गेट निफ्टी इंडेक्सला हायर साईडला येणं अपेक्षित आहे. आणि या आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्स 24,500 वरती जाण्याचा खूप चान्स आहे. बँक निफ्टी इंडेक्स पण 53,000 वरती डिसायसिव्हली क्लोज होणं अपेक्षित आहे, कारण का बजेट जवळ येते, सेक्टर स्पेसिफिक न्यूज येणार आहेत, सेक्टर स्पेसिफिक रोटेशन होणार आहे, त्यामुळे निफ्टीमध्ये कोण ना कोण लीडरशिप घेणार आहे, निफ्टीला वरती घेऊन जाणार आहे. बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पण एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली किंवा एचडीएफसी बँकेचा बिझनेस अपडेट खराब आहे पण बाकीच्या प्रायव्हेट बँकांनी जबरदस्त आउट परफॉर्म्स असं जर अपडेट दिलं तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स देखील या लीडरशिप मध्ये या रॅलीमध्ये पार्टिसिपेट होईल. आणि बँक निफ्टी इंडेक्स पण देखील मित्रांनो लवकरच आपल्याला 55,000 आणि त्यानंतर 60,000 जाणं अपेक्षित आहे. सेन्सेक्स पण ऑलरेडी 80,000 टेस्ट केले, मला वाटतं की सेन्सेक्स पण लवकरच पॉसिबल 1 ते 2 वर्षामध्ये 1 लाखाला हिट करेल. निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो 25,000 आणि 30,000 जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आज जो व्हिडिओमध्ये चेंज केला आहे तो आवडला असेल, तर नक्की मित्रांनो एक लाईक आणि कमेंट्स परत एकदा बनते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.